टीव्ही सत्यमेव व्रतम। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मनधरणीचे काँग्रेसचे प्रयत्न शेवटी वायफळ ठरले। गोरेगावकरांनी भेट नाकारल्यानं कर्नाटकातून आलेले मोहन रेड्डी यांना हात हलवत परत जावं लागलं। नांदेड उत्तरची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिंगोलीची जागा शिवसेनेला सोडली। त्या जागेवर मुस्लिम समाजाचे नेते माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिल्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली। पक्षाच्या या भूमिकेविरुद्ध हिंगोलीत काँग्रेसच्या तीन नेत्यांनी बंडाचं निशाण फडकवलं। यामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे माजी हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश थोरात व हिंगोलीचे माजी नगर अध्यक्ष सुधीरप्पा सराफ यांचा समावेश आहे। यापैकी प्रकाश थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेऊन पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल केली असल्याने त्यांच्या मनधरणीचा प्रश्नच नव्हता। माजी नगर अध्यक्ष सुधीरप्पा सराफ यांची आमदार मोहन रेड्डी यांनी भेट घेतली। सराफ यांनी त्यांना कसलाही शब्द न देता कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे, त्यांना उत्तर देणार असल्याचे सांगितले। काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन रेड्डी यांना भेटायचे असल्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून सांगितले। मात्र माजी आमदार गोरेगावकर यांनी या पथकाची भेट घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचं समजतंय। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे हिंगोली विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर मात्र ठाम आहेत। त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवातही अपक्ष निवडणूक लढवूनच केली होती। काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आजेगाव सर्कलमधून त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत ते पराभूत झाले होते, परंतु त्यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांना बसला। काँग्रेसचा पराभव होऊन हिंगोली विधानसभेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला। यावेळी बळीराम पाटील कोटकर यांनी निवडून आले होते। एका दशकानंतर काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळालेले भाऊ पाटील गोरेगावकर सलग 3 वेळा हिंगोली विधानसभेवर निवडून आले। आपल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात समर्थकांचे जाळे निर्माण केले, त्यामुळे आज घडीला आघाडीच्या उमेदवारांपेक्षा तेच मजबूत उमेदवार आहेत, त्यामुळे ते रिंगणात राहतील हे निश्चित आहे।